कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक उपक्रमाअंतर्गत गेल्या 5 दिवसात स्मार्ट हेल्मेटद्वारे शहरातील विविध भागात तब्बल 39,720 जणांची थर्मल स्कॅनिंग करण्यात आली असून त्यात गर्दीत वावरणाऱ्या 570 कोरोना संशयित रुग्णांना शोधून काढण्यात यश आले आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 60,044 जणांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून याद्वारे 9,691 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मिशन झिरो नाशिक या कोरोना महामारी विरुद्धच्या एकात्मिक कृती योजनेच्या मोहिमेचा शनिवारी 47वा दिवस होता. 31 जुलैपासून सुरू झालेल्या अभियानाच्या नियोजनात आवश्यकतेनुसार बदल करून जनजागृती, तापमान व प्राणवायू तपासण्या, अँटीजेन चाचण्या, प्लाझ्मा डोनेशन हे कामे निरंतर सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनलॉकच्या प्रक्रियेमुळे सार्वजनिक ठिकाणांवर गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्यात यश येत असताना गर्दीवर प्रभावीपणे लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. ही गोष्ट हेरून भारतीय जैन संघटनेच्या तर्फे गेल्या 5 दिवसापासून स्मार्ट हेल्मेटद्वारे नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येत असून याद्वारे कोरोना संशयित रुग्णांना शोधले जात आहे. हर्षदा निकम, न्यूज इंडिया 27, नाशिक.